आज शशांक पाटील साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि या पंचांचं अतिशय दर्जेदार काम आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलेलं आहे. यानंतर मागचे सहा दिवस ज्यांना आपण या मैदानामध्ये ऐकलं, समालोचन करताना ऐकलं, विशेष म्हणजे अँकरिंग करताना ज्यांना बघितलं आपण, ते आपल्याच परिसरातील एक उदयोन्मुख आणि अत्यंत प्रतिभावान समालोचक आदरणीय महेश धुळे सर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. अर्थात मॅडी, यानंतर एक स्पेशल सन्मान मंचावरती संपन्न होतोय. पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचा अध्यक्ष आणि प्रचंड मोठा अनुभव, कोणती मॅच मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याची क्षमता असलेले समालोचक म्हणजेच मच्छिंद्र पाटील सर. या ठिकाणी मच्छिंद्र पाटील सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी विनंती करेल योगेशजी राऊत यांना, आपण मच्छिंद्र पाटील सरांना सन्मानित करा. कालपासून ते आपल्याशी जोडले गेलेले होते आणि आपल्या समालोचनाने निश्चित प्रकारे या स्पर्धेला त्याने चार चांद लावलेले आहेत. मच्छिंद्र पाटील सरांचा सन्मान इथे संपन्न होतोय. महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेर परदेशातही देखील त्यांनी समालोचन केलेलं आहे आणि निश्चित प्रकारे आपल्या परिसराचे ते भूमिपुत्र आहेत याचा आम्हाला प्रचंड मोठा अभिमान आहे. मच्छिंद्र पाटील सरांचे मनपूर्वक आभार आणि यानंतर पुन्हा एकदा आपण महेश धुळे सरांकडे जाऊया. धन्यवाद नरेशजी ढोले सर. या ठिकाणी जे पारितोषिक होते कॅश प्राइज ते आपण या ठिकाणी प्रथमतः खेळाडूला पुरस्कृत करू. करण धुळे या खेळाडूला विनंती करून आपण यायचे. सलग लागोपाचे दोन षटकार. अरुणजी राऊत 1000 रुपये, तेजसजी मेंगल 1000 रुपये आणि जे अतिशय चांगले षटक हाताळलंय त्यासाठी 1000 रुपये. बाळाशेठ कांबळे एकंदरीत 3000 रुपयाचं रोख पारितोषिक. करण धुळे. मी सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आपल्याला विनंती करेन आपल्या शुभाशय आपण करण धुळेला हे पारितोषिक देऊन सन्मानित करायचं. त्यानंतर गोलंदाज प्रमोद वारगडे बाळाशेठ कांबळे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश. आणि भूषण भाईकर गोलंदाज 1000 रुपयाचे कॅश प्राइज. भूषण भाईकर 1000 रुपये. चला हे कॅश प्राइज या ठिकाणी जमा होत ते आम्ही या ठिकाणी सर्व खेळाडूंना देऊन या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये जर कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील सर्व सूत्र आमचे आदरणीय प्रसादजी परब सर यांच्याकडे आम्ही सुपूर्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो हॅलो हेलो हेलो चीक सुमित चव्हाण हेलो हेलो चीक सुमित चव्हाण
या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा होईल. सन्माननीय आदरणीय तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी यांचं शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन दीपकजी चव्हाण साहेब, संपाजी देशमुख यांना विनंती करेन. आपल्या शुभाशय आपण बाळाशेठ कांबरी साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचे. प्रसादजी परब आणि किशोरभाई शेलार यांना देखील विनंती करेन. वांगणी शहराची एवन झुडी नक्कीच आपण पाहतोय. या क्रीडांगणाच्या मागे आपण पाहिलं तर बाळाशेठ कांबरे यांचं देखील तितकंच महत्वाचं योगदान आहे, ज्यांच्या वतीने हे क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि यापुढची सर्व सूत्र आम्ही प्रसादजी परब साहेब यांच्या हस्ते सुपूर्द करतोय. हॅलो, प्राइड डिस्ट्रीब्युशन सुरू करण्याच्या अगोदर मी विनंती करतो चारही संघांना आपण व्यासपीठासमोरून थांबायचं आहे. नंतर आम्हाला कुठल्या प्रकारचा इथे दिरंगाई नको आहे, वेळ नको आहे. चारही संघ ताबडतोब व्यासपीठासमोर या. मिताली इलेवन, गुरु इलेवन, त्याचबरोबर पीपी रिव्हेंजर्स, आपण ताबडतोब व्यासपीठासमोर या. मिताली इलेवन करंदुळे प्लीज रिपोर्ट करा लवकर. पूर्ण भूषण भाईकर, पीपी रिव्हेंजर्स, चला ताबडतोब व्यासपीठासमोर यायचंय सर्व संघाने, वेळ घालवू नका. आपण करंदुळे, भूषण भाईकर लवकर वरती या. समीर, कल्पेश, आपण सर्वांनी लवकर वरती यायचंय, वेळ घेऊ नका. प्राइड डिस्ट्रीब्युशन आम्ही तिथे लगेच सुरू करत आहोत. प्रभात परब यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभेच्छा मी देत आहोत. अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आणि सामनावीरचा पुरस्कार आम्ही देत आहोत. अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार प्रभात परब यांच्या शुभेच्छा आम्ही देत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय अंतिम सामन्याचा करण धुळे. करण धुळे यायचं व्यासपीठावर, अत्यंत दांडका परफॉर्मन्स पाहायला मिळाला या खेळाडूकडून. आणि तो ठरलाय सामन्याचा सामनावीर अंतिम सामन्यामध्ये. पालकमंत्री प्रीमियर लीग अंतिम फेरीतला सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय तो करण धुळेला. अभिनंदन करण, खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार, थँक्यू सो मच. यानंतर आपण देऊया स्पर्धेतल्या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण जरा व्यासपीठावरती यांच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. सर्वांच्या शुभेच्छा मी देत आहोत. सर्वप्रथम चौथ्या क्रमांकाचा मानकरी जो संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय, रोख रुपये 45,000 आणि आकर्षक भविदिव्य पीपीएल चषक. आणि संघ ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी मोरिया इलेवन. मोरिया इलेवनने यायचंय, पूर्ण टीम घेऊन यायचंय. महेंद्र धुळे, अभिनंदन टीम मोरिया इलेवन.
तो खूप अभिनंदन टीम मोरिया इलेवन या संघाने, मात्र या स्पर्धेमध्ये 20 संघांच्या माध्यमातून आपण बघितलं उपांत्य फेरीमध्ये या संघाने धडक मारली आणि चौथ्या क्रमांकावर मानांकन मालावं लागतंय ते म्हणजेच मोरिया इलेवन या संघाला. अभिनंदन मोरिया इलेवन या संघाचं. अभिनंदन तिसरा क्रमांक चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो मोरिया इलेवन या संघ. यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देत आहोत. तिसरा क्रमांक या स्पर्धेतला पालकमंत्री प्रीमियर लीग पाचव्या पर्वाचा तिसरा क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये. त्यासाठी सुद्धा आपण पाहू शकता रोख रुपये 45,000 कॅश प्राईज आणि त्याचबरोबर आकर्षक चषक आहे. तिसरा क्रमांकाचा मार्गकरी ठरलाय या स्पर्धेमध्ये पीपीएल 2022 टीम आहे गुरु इलेवन. संघ मालक गुरु मसने यांचा हा संघ आपण पाहू शकता आणि त्यांनी या स्पर्धेत क्रमांक पटकावलाय तो तिसरा. गुरु इलेवन इज द थर्ड प्राइज विनर. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये पालकमंत्री प्रीमियर लीग पाचव्या पर्वामध्ये तिसरा क्रमांक पटकवतो गुरु इलेवन. अभिनंदन गुरुदादा मसने यांचं सुद्धा. तर खेळाडूंचं मनपूर्व अभिनंदन, संघाचं मनपूर्व अभिनंदन, संघ मालकांचं मनपूर्व अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. पुन्हा त्या सर्व आमच्या मान्यवरांच्या शुभस्ते आम्ही दुसरा क्रमांक देत आहोत, पारितोषिक देत आहोत. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी या पाचव्या पर्वतला ठरलाय. जबरदस्त परफॉर्मन्स या संघाने दिला आणि अंतिम फ्रेम सुद्धा एक अप्रतिम झुंज पाहायला मिळाली या संघाची. संघ आहे पीपी रिव्हेंजर्स. प्रसाद परब, प्रभात परब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पूर्ण संघाने यायचंय. प्रतीक परब सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला प्रसाद परब यांच्या चिरंजीव या संघामध्ये आणि त्या संघाने पटकावलाय दुसरा क्रमांक या क्रिकेट स्पर्धेमध्ये. नंतर आपण बघणार आहोत चॅम्पियन टीम. आयोजकांच्या माध्यमातून रोख रुपये 1,00,000 आणि आकर्षक भव्यदिव्य पीपीएल ट्रॉफी 14 सायकल सुद्धा आम्ही देणार आहोत. पण हे ट्रॉफी दिल्यानंतर आणि त्याचबरोबर अजून एक विशेष पारितोषिक आहे. स्वर्गीय रवी पाटील सर यांच्या स्मरणार्थ मोरिया इलेवन या संघाचे संघ मालक विराज देशमुख यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज आहे 11,000 रुपयाचं, ते सुद्धा आम्ही देणार आहोत विजेत्या संघाला. आणि पीपीएल 2022 पाचव्या पर्वाचा मानकरी ठरलाय चॅम्पियन संघ म्हणजेच मिताली इलेवन. आपण कुठे असाल तर आपण यायचं व्यासपीठाजवळ रुपेश बनोटे पण त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला. द चॅम्पियन टीम मिताली इलेवन. अभिनंदन भूषण बैकर अँड ऑल टीम. मिताली इलेवन पाचव्या पर्वाचा हा चॅम्पियन संघ.
आहे आणि त्याचबरोबर 11 हजाराचं कॅशबॅक सुद्धा आपण त्यांना दिलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. अभिनंदन टीम मिताली इलेव्हन, अभिनंदन बाळशेठ कांबरी, अरुण राऊत, दोन्ही संघ मालकांचं अभिनंदन. या तर आपण काही या स्पर्धेतली वैयक्तिक पारितोषिकं देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, 14 सायकलिस्ट सुद्धा वाटप होईल आणि त्यानंतर आपण मालिकावीर सुद्धा अवॉर्ड देणार आहोत. या आपण यानंतर देऊया या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार. या आपण या 14 सायकली सुद्धा आपण वाटप करणार आहोत इथे लगेचच. चॅम्पियन टीम मध्ये या 14 सायकली देण्यात येणार आहेत. हॅलो, ज्याचं नाव येईल त्यानेच पुढे जायचं, सायकल देणार नाही. हा सगळे मागव, ज्यांचे ज्यांचं नाव घेईन त्यांनी त्यांनी आपल्या सायकल जवळून थांबायचं आणि ती सायकल आपल्या ताब्यात घ्यायची आहे. सर्वप्रथम विनंती करतो या संघाचा सगळ्यात महत्वाचा खेळाडू, आयकॉन खेळाडू करण धुळे. करणने यायचंय सर्वप्रथम. यानंतर इन्व्हाइट करतो कौनिन बुबेरे. कौनिन बुबेरे, यानंतर भूषण बैकर. भूषण बैकर सायकलच्या समोर उभं राहायचंय, आपल्या सायकलवर आपण हात ठेवून उभं राहायचंय. भूषण बैकर, भूषण भूषण बैकर. यानंतर मन्नन मौलवी. मन्नन मन्नन मौलवी. येस, जसे तुम्ही उभे आहात त्याचप्रमाणे तुमच्या सायकल तुमच्या ताब्यात तुम्ही घ्यायच्या आहेत. यानंतर येस, जसं तुम्हाला पाहायला मिळतं आम्ही ज्यांची नावं घेतो त्यांनी आपल्या सायकली आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत, घेऊन जायचे आहेत. आतापर्यंत आम्ही 4 जणांची नावं घेतली आहेत. मन्नन मौलवीपर्यंत 4 फलंदाज 4 खेळाडू झालेले आहेत. यानंतर मी मनोज टेंबे याला विनंती करतो आपण पुढे या. मनोज टेंबे, मनोज नाही तर सॉरी पंकज टेंबे. पंकज नाही यायचंय, पंकज टेंबे. पंकज टेंबे, नंतर प्रमोद वारगडा. प्रमोद वारगडा, सुशील टेंबे. सुशील टेंबे पुढचा खेळाडू. सुशील मसने, त्यानंतर कल्पेश साळुंके. कल्पेश साळुंके पुढचा खेळाडू, आपण पुढे या. प्रवीण पथारे. प्रवीण पथारे नेक्स्ट प्लेयर. यानंतर रितेश चौकट. रितेश चौकट नेक्स्ट प्लेयर. त्यानंतर केतन खाडे. केतन खाडे. यानंतर नागेश दिघे. नागेश दिघे. यानंतर उमेश गौंड. उमेश गौंड. आणि शेवटचा खेळाडू नितेश मसने. नितेश मसने.
कुठे नितेश? नितेश ने, नितेश मसने नितेश मसने ची सायकल ताब्यात घ्यायची आहे. नितेश मसने आपल्या कॅप्टनला आपण सूचित करायचं सायकल ताब्यात आल्यानंतर. नितेश मसने सायकल आली ताब्यात, हो आली. तर हे सर्व 14 खेळाडू ज्यांना मात्र ही सायकल आम्ही दिलेली आहे. मिताली इलेवन या संघाचे खेळाडू अभिनंदन. आणि एक नवीन संकल्पना आम्ही पीपीएलच्या माध्यमातून राबवली की फायनलिस्ट टीमला आपण दिले त्या त्या 14 सायकली. अभिनंदन पूर्ण संघाचं. चला आयानंतर आपण काही वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण दोन निवडले त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. दोन बेस्ट फिल्डरचे ट्रॉफी आहेत. विराज विराज देशमुख आपण व्यासपीठावर यायचंय. यांच्या माध्यमातून आपण बघितलं मागाशी आपण 11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं. स्वप्नील शेलवली आणि विराज देशमुख आपण व्यासपीठावर या. संदीप बनवते, रुपेश बनवते आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. बेस्ट फिल्डर आणि यामध्ये दोन खेळाडूंची नावं आहेत आपण यामध्ये बघितलंय. आपण या स्पर्धेमध्ये देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मोरिया इलेवन या संघाचा प्रशांत सूर्यराव. प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या. बेस्ट फिल्डर यायचंय वरती प्रशांत सूर्यराव. तब्बल 9 ते 10 कॅच या क्रिकेट स्पर्धेमध्ये टिपले त्या खेळाडूने. अप्रतिम फिल्डर प्रशांत सूर्यराव इज द बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. अभिनंदन. यानंतर बेस्ट फिल्डर म्हणून अजून एक पुरस्कार आहे आणि तो खेळाडू आहे तो म्हणजेच पीपी रिव्हेंजर्स या संघाचा प्रकाश बदे विकेट कीपर. ताबडतोब या. बेस्ट फिल्डरचा अजून एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि तो खेळाडू आहे पीपी रिव्हेंजर्सचा उत्कृष्ट विकेट कीपर. त्याने मात्र खूप सुंदर विकेट कीपिंग सुद्धा केली आणि बेस्ट फिल्डर म्हणून त्याचं नॉमिनेशन झालंय. त्याने यायचंय प्रकाश बदे. यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाजचा पुरस्कार देणार आहोत. यासाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल आहे आणि चषक सुद्धा आहे. उत्कृष्ट गोलंदाजचा या प्रकाश बदे आपण यायचंय. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हे पुरस्कार दिला जाईल. या स्पर्धेत तब्बल 10 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या आहेत आणि ऑल टाइम फेवरेट खेळाडू असं म्हणायला हरकत नाही आहे आणि अपकमिंग टॅलेंटमध्ये त्याचं नाव आम्ही आवर्जून अत्यंत सन्मानाने घेतो. 10 गडी बाद केलेत. संघ आहे पीपी रिव्हेंजर्स आणि खेळाडू आहे अक्षय देशमुख. अक्षयने यायचंय व्यासपीठावर. अक्षय देशमुख इज द बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. अक्षय देशमुख इज द बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. 10 विकेट्स. द ग्रेट ऑलराउंडर फ्रॉम कानूर बॉईज टीम. या स्पर्धेमध्ये पीपीएलच्या माध्यमातून स्वीकार देतो एक अप्रतिम ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल फॉर बेस्ट बॉलर. 10 विकेट्स इन द टूर्नामेंट फ्रॉम अक्षय. अभिनंदन अक्षय. यानंतर आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाजचा पुरस्कार आणि त्याने मात्र या स्पर्धेमध्ये तब्बल 117 धावा कुठल्या आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स 100च्या पलीकडे धावा त्याने कुठल्या. संघ आहे गुरु इलेवन आणि खेळाडू आहे अमोल भोईर. अमोल भोईरने यायचंय. स्पर्धेमध्ये सर्वाधिक 117 धावा कुठल्या त्या खेळाडूने. त्याच्या सुद्धा नावावर एक स्पोर्ट्स सायकल आहे.
स्पोर्ट्स बायसिकल एंड ब्यूटीफुल ट्रॉफी फॉर बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट एंड प्लेयर इज अमोल भोईर 117 धावा या स्पर्धेमध्ये अमोलच्या नावावर. यानंतर आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की मालिकेवरचे दोन पुरस्कार आहेत, कारण आपण बघितलं की यावर्षी आयकॉन खेळाडू स्थानिक खेळाडू अशी मात्र फॉर्मॅट होतं. खास करून आपण बघितलं की परिसीमा मगाशी सातत्याने मी उल्लेख करतोय कालच्या दिवसापासून की परिसीमा वाढली आहे, बाउंड्रीज वाढली आहे PPL ची. मलंगड ते कर्जत या विभागातले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामुळे स्थानिक संघ आणि स्थानिक खेळाडू आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडू असा फॉर्मॅटमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळाले. तर आपण सर्वप्रथम लोकल खेळाडू म्हणजे स्थानिक खेळाडूंना मात्र आपण सन्मानित करणार आहोत मालिकावीरच्या पुरस्कारासाठी. त्यासाठी सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आहे लोकलमध्ये, ज्याने मात्र स्पर्धेमध्ये तब्बल 89 धावा कुठल्या आहेत, 6 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत. लोकलमधून मालिकावीरचा पुरस्काराचा मानखरी ठरलाय एक आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स बायसिकल. टीम आहे मिताली 11 आणि खेळाडू संघनायक भूषण बैकर. बघा या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ सुद्धा मिताली 11 ठरला, त्यामुळे भूषण बैकरला ऑलरेडी एक सायकल भेटली आहे, पण इथे मात्र ही सायकल जी आपण बघतोय दुसरी, पण ती मालिकावरच्या स्वरूपामध्ये, ही मजा काही वेगळीच आहे. भूषण बैकरला तर मात्र 3 सायकल घेऊन जावे लागतील, कारण त्याने मगाशी मला सांगितलं एका खेळाडू सायकल मला न्यायचीच आहे, त्यामुळे अजून एक सायकल ऍड झाली. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट फ्रॉम लोकल प्लेअर भूषण बैकर आणि कॅप्टन ऑफ द टीम मिताली 11, अभिनंदन. लोकलमधून एक मालिकावीर आणि त्याचबरोबर आयकॉनमधून सुद्धा एक मालिकावीर, अशी काही पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेमध्ये आहेत. यानंतर आपण मालिकावीरचा अजून एक पुरस्कार देणार आहोत, त्यासाठी सुद्धा स्पोर्ट्स बायसिकल आहे आणि एक आकर्षक ट्रॉफी. यानंतर आपण लगेचच वळूया त्या पुरस्काराकडे. काय योग आहे बघा, अजून एकदा मला त्याच संघातल्या खेळाडूला बोलवावं लागणार आहे. मी जवळजवळ एका संघामध्ये 14 आणि 2 16 सायकल गेलेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर आयकॉन खेळाडूमधून आपण मालिकावीर निवडलाय, स्पर्धेमध्ये कुठल्या तब्बल 111 धावा, 9 विकेट्स आपल्या नावावर, आणि जेव्हा जेव्हा त्याच्या आतमध्ये आला तेव्हा आपल्या संघासाठी मात्र जीवाचं रान करत असताना आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेला. टीम आहे मिताली 11 आणि या संघाचा आयकॉन खेळाडू करण धुळे, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट. मालिकावीरचा पुरस्कार जाईल तो करण धुळेला, मॅग्निफिसंट क्रिकेटर फ्रॉम जोविली बदलापूर आणि आयकॉन प्लेअर फॉर मिताली 11. भूषण बैकरने 2 सायकल पटकावल्या आणि करणे सुद्धा 2 बाईक पटकावल्या या इथे मात्र स्पोर्ट्स सायकल पटकावल्या या पालकमंत्री प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये. अभिनंदन अभिनंदन करण धुळे ॲज अ प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, ब्युटिफुल ट्रॉफी अँड स्पोर्ट्स बायसिकल फॉर द प्लेअर. तर सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं, या संघाच्या माध्यमातून खेळत असलेल्या सर्व संघ मालकांचं या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच आपलं प्रेम पालकमंत्री प्रीमियर लीगवर राहू द्या, असंच आपलं प्रेम राहू द्या. त्याचबरोबर आमच्या सर्व ऑफिशियलचा आम्ही आभार व्यक्त करतो, पंच, समालोचक, गुणसंघक, लेखक, डीजे ऑपरेटर, लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून tenniscricket.in आणि त्याचबरोबर ज्यांनी मात्र मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं, शेवाज अंकल आणि त्याचबरोबर पूर्ण गोरेगाववासियांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून पालकमंत्री प्रीमियर लीगचं 5वं पर्व इथेच संपलं असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी याच तयारीने, याच जोशाने, याच उमेदीने आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर पालकमंत्री प्रीमियर लीगचं 6वं पर्व घेऊन